1995 ते 1998 दरम्यान तुमचं सगळं ऍडजस्ट झालं. एकोणीसशे 93 94 किंवा 95 ते 98 दरम्यान एक झोपडपट्टी काढण्याच्या संदर्भात कारवाई चालू असताना एक आंदोलन आम्ही केलं होतं आणि त्या आंदोलनातनं काही केसेस आमच्यावर झाल्या होत्या आणि त्यात दोन प्रायव्हेट कंप्लेंट या माझ्याविरुद्ध झाल्या होत्या. त्या प्रायव्हेट कंप्लेंट नंतर आता संपलेल्या देखील आहेत, परंतु 2014 माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये त्या मेन्शन केलेल्या नाहीत. अशा प्रकारची केस माझ्यावर टाकण्यात आली. मी ती केस लोअर कोर्टामध्ये जिंकलो, त्यानंतर सेशन्स कोर्टाने ती रिमांड केली. मी पुन्हा हायकोर्टात गेलो, हायकोर्टात जिंकलो, ती सुप्रीम कोर्टमध्ये गेली, सुप्रीम कोर्टाने पुन्हा ती लोअर कोर्टाकडे पाठवली आणि आज लोअर कोर्टाने त्या संदर्भात मला समन केलं होतं माननीय CJMच्या कोर्टाने. त्या कोर्टामध्ये मी हजर राहिलो होतो आणि त्यामध्ये मला PR बॉन्ड देऊन त्यांनी आता पुढची तारीख दिलेली आहे. माझ्यावर कुठलीही वैयक्तिक केस नाही. ज्या केसेस माझ्यावर होत्या त्या सगळ्या केसेस या कुठल्या ना कुठल्या आंदोलनाच्या केसेस आहेत आणि मी सगळ्या केसेस या माझ्या ॲफिडेव्हिटमध्ये मेन्शन केल्या, त्यामुळे या दोन केसेस मेन्शन न करण्याचं कुठलंही कारण नव्हतं. माझ्या वकिलाने त्यावेळेस जो निर्णय घेतला त्यानुसार ते ॲफिडेव्हिट तयार झालेलं आहे आणि Section 125 प्रमाणे इलेक्शन जिंकण्याकरता त्या इंटेन्शननी केस लपवणं अशा प्रकारचं कुठलंही याच्यामध्ये नाही. कारण या अशा केसेसही नाहीत की ज्याच्याने कुठला माझ्या इलेक्शनवर फार परिणाम होईल. मी दोन्ही वेळा 14 आणि आता 50% वर मतं घेऊन निवडून आलेलो आहे आणि म्हणून मी या सगळ्या गोष्टी कोर्टासमोर मांडेन आणि मला विश्वास आहे की निश्चितपणे मला त्या ठिकाणी न्याय मिळेल. मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्यावरच्या सर्व केसेस या सार्वजनिक जीवनामध्ये लोकांकरता संघर्ष करण्यातनंच तयार झालेल्या केसेस आहेत, इतर कुठल्याही केसेस माझ्यावर नाहीत. आता कोर्टामध्ये केस असल्यामुळे यापेक्षा जास्त बोलणं, कोणाच्या इंटेन्शन्सवर क्वेश्चन मार्क करणं हे योग्य होणार नाही. ठीक आहे, याच्या पाठीमागे कोण आहे हे मला देखील माहिती आहे, योग्य वेळी ते बाहेर येईल, त्याच्यावर निर्णय होतो. आज नाही, त्याच्यावर आता निर्णय होईल. आज मुझे कोर्ट ने इलेक्शन एफिडेविट के मैटर में समन किया था. मैं कोर्ट में हाजिर हुआ. PR बॉन्ड पर मुझे अगली तारीख कोर्ट ने दी है और मेरा जो अर्जा है उसको स्वीकृत किया है PR बॉन्ड का. मूल रूप से करीब 93 से 98 के बीच की ये दो केसेस थी कि जिस समय एक झुग्गी झोपड़ी को बचाने के लिए हमने आंदोलन किया था और उस आंदोलन में दो प्राइवेट केसेस मेरे ऊपर डाली थी और वो दो केसेस सेटल भी हुई. अभी वो दो केसेस मेरे ऊपर नहीं है, लेकिन 2014 के मेरे एफिडेविट में ये दो केसेस का मेंशन नहीं है. ऐसी मेरे ऊपर केस डाली गई. मैं लोअर कोर्ट में जीता, मैं हाईकोर्ट में जीता, लेकिन सुप्रीम कोर्ट ने वापस उस केस को CJM कोर्ट में भेजा है और इसलिए मैं आज वहां पर हाजिर हुआ था. और मेरा विश्वास है कि इस केस में चूंकि जो 125 सेक्शन है उसके तहत चुनाव पर असर हो इस प्रकार से कोई चीज छुपाने का यह सेक्शन है और मैं ऐसा मानता हूं कि मेरे ऊपर आज तक जो भी केसेस हुई ये सारी आंदोलनों में हुई केसेस है, कोई भी प्राइवेट केस नहीं है. आंदोलनों के कारण ही लोगों के लिए ही ये सारी केसेस हुई है, इसलिए उसको छुपाने का कोई कारण भी नहीं है. जब मैंने बाकी सारी केसेस उस समय बताई थी तो ये किस भी छुपाने का कोई कारण नहीं था. मेरे वकील ने जो एफिडेविट तैयार किया और ये सारी चीजें हम कोर्ट के सामने रखेंगे और मेरा विश्वास है कि कोर्ट हमको न्याय देगा, न्यायपालिका पर मेरा पूरा विश्वास है. राजनीतिक द्वेष, देखिए अभी इसके ऊपर मैं कुछ नहीं कहूंगा क्योंकि
अभी कोर्ट में केस चल रही है, इसके पीछे कौन है ये मैं जानता हूँ, उचित समय पर कहूँगा। सर ये जो मामला चला कितना गंभीर है, ताई संता ताई। आपण बघतोय माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर झालेला आहे, त्यांच्यावर दोन गुन्हे लपवल्याचे, दोन केसेस लपवल्याचा आता आरोप होता आणि त्या संदर्भातच ही सुनावणी होती। या दोन्ही या प्रकरणी त्यांना आता जामीन मिळालेला आहे। मात्र माझ्यावर ज्या केसेस होत्या त्या आंदोलनांशी संबंधित होत्या, एक झोपडी वाचवण्यासाठी जे आंदोलन केलं होतं त्या संदर्भातल्या या सगळ्या या दोन्ही केसेस होत्या, आंदोलनाशी संबंधित होत्या। निवडणूक जिंकण्याच्या हेतूनं मी कोणतीही माहिती लपवलेली नव्हती, या केसेस आता माझ्यावर नाही आहेत त्यामुळे त्याबद्दलची माहिती मी दिलेली नव्हती, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। आणि या सगळ्या मागे कोण आहे हे मला माहिती आहे, वेळ आल्यावर मी ते सांगेनच, असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे। निवडणूक शपथपत्रामध्ये दोन गुन्हे त्यांच्यावर होते आणि त्याची माहिती लपवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर होता, मात्र हे आरोप त्यांनी फेटाळून लावलेले आहेत आणि मी कोणतेही गुन्हे लपवलेले नव्हते शपथपत्रामध्ये असं त्यांनी म्हटलेलं आहे। माझ्यावर कोणतीही वैयक्तिक केस नाही, ज्या दोन्ही केसेस होत्या जे दोन्ही खटले होते ते दोन्हीही आंदोलनाशी संबंधित होते, असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे। नागपूरमध्ये आता काही वेळापूर्वी याबद्दलची सुनावणी झालेली आहे आणि 15,000 जात मुचलक्यावर देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर झालेला आहे। 2014 म्हणजे निवडणूक शपथपत्रामध्ये गुन्ह्यांची माहिती लपवल्याचा त्यांच्यावर आरोप होता, नागपूरमध्येच हे दोन्ही गुन्हे झाले होते असा त्यांच्यावर आरोप होता आणि या दोन्ही प्रकरणांचे जे खटले आहेत ते आता माझ्यावर नाही आहेत, त्यामुळेच या दोन्हीचा उल्लेख करणं हे करावा असं मला वाटलं नाही, माझ्या वकिलांनाही मला तसं सांगितलं होतं, असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेत। महत्त्वाचं म्हणजे माझ्यावर वैयक्तिक गुन्हे नाहीत असं देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलेलं आहे, माझ्यावर कोणतीही वैयक्तिक केस नाही असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणाले। जे दोन्ही खटले होते ते आंदोलनाशी संबंधितच होते, आम्ही संघर्ष करताना ते माझ्यावर दाखल करण्यात आले होते असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। आपण बघतोय नागपूरची ही आत्ताची काही वेळापूर्वीची दृश्य आहेत, जेव्हा देवेंद्र फडणवीस यांच्या या खटल्याबद्दलची आज सुनावणी होती, त्यांना जामीन मंजूर झालेला आहे आणि शपथपत्रामध्ये निवडणुकीच्या वेळेच्या शपथपत्र जे द्यावं लागतं त्यामध्ये आपल्यावर असलेले गुन्हे असा देखील एक कॉलम असं आणि त्यामध्ये ही माहिती लपवल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांच्यावर करण्यात आला होता, मात्र निवडणूक जिंकण्याच्या हेतूनं कोणतीही माहिती मी लपवलेली नाही असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। ही दोन्ही प्रकरणं साधारण 1998 ते 1998 दरम्यानची असली आहेत असं देवेंद्र फडणवीस म्हणाले। ज्यावेळेला झोपडी वाचवण्यासाठी आम्ही आंदोलन करत होतो, आमचा संघर्ष सुरू होता आणि त्यावेळेलाच हे दोन्ही त्या संदर्भातले हे दोन्ही खटले आहेत, त्याशिवाय माझ्यावर कोणतीही वैयक्तिक केस नाही, हे दोन्ही केसेस आत्ता सध्या माझ्यावर नाहीत आणि त्यामुळेच ही मी आत्ता ही सगळी माहिती दिलेली नव्हती वकिलांच्या म्हणण्याप्रमाणे असं देखील देवेंद्र फडणवीस म्हणालेले आहेत। आणि आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत मोहिते। प्रशांत, काय या सगळ्याबद्दलचे डिटेल्स आहेत? आता फडणवीस यांनी तर त्यांची बाजू स्पष्ट केली आहे पण ते असं देखील म्हणालेत की याच्या मागे कोण आहे ते मी काही हे मला माहिती आणि मी काही दिवसातच ते सांगेन। नेता देवेंद्र फडणवीस मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर हजर झाले, त्याच्यानंतर सुनावणी झाली आणि त्यांना 15,000 रुपयाच्या बॉन्डवर देवेंद्र फडणवीस यांना जामीन मंजूर झाला आहे आणि आता समोर 30 तारखेला सुनावणी होणार आहे। याच्या मागे कोण आहे याबद्दल त्यांनी सांगितलेलं नाही पण त्यांनी म्हटलं की याच्या मागे कोणाचा तरी हात आहे असं ते बोलले। धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल।